नमस्कार, मी तेजस्वी सखी सहेली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण दावणगिरी लोणी डोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत. तर याच्यासाठी मी इथे 2 कप तांदूळ घेतलेले आहेत, 1/2 कप उडीद डाळ आणि 1 चमचा मेथीदाणे. मेथीदाणे ऑप्शनल आहेत. तर आता हे सर्व साहित्य आपण एका भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ 2-3 वेळा धुणार आहोत व ते 3 ग्लास घालून झाकण ठेवून 7 ते 8 तास भिजत ठेवणार आहोत. तर 7 ते 8 तास झालेले आहेत, तांदूळ छानपैकी भिजलेले आहेत. तर आता हे आपण बारीक करून घेणार आहोत. त्याचबरोबर मी इथे 1 कप पोहे घेतलेले आहेत. तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून 1-10 मिनटं याला भिजत ठेवणार आहे. व हे दोन्ही मिश्रण एकत्र बारीक करून घेणार आहे एका मीडियम भांड्यामध्ये. तर आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ घालणार आहोत व सर्व मिश्रण छानपैकी एकत्र करून घेणार आहोत. आश्रयतेने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे पुन्हा आपण 7 ते 8 तास एका उबदार ठिकाणी झाकून ठेवणार आहोत. तर 7 ते 8 तास झालेले आहेत. आपण बघू शकता की हे पीठ छानपैकी फुललेलं आहे, मस्त फुललेलं आहे. तर हे खूप जाडसर असल्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घालून याला आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे. मी आता मला जशी हवी तशी कन्सिस्टन्सी बनवून घेते. तर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला डोशासाठी हवी आहे. साधारण 1 ते 1.5 कपच पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी लागलेलं नाही आहे. तर आता मी गॅसवरती नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे. 5 मिनटं मी त्याला तापवून घेतलेलं आहे, मीडियम फ्लेमवरतीच तापवलेलं आहे. तर आता याच्यामध्ये 1 चमचा तेल घालूया. हे तेल आपण टिश्यू पेपर किंवा साध्या कपड्याच्या साह्याने पसरून घेऊयात. आता याच्यामध्ये मी 1 ते 2 पळी बॅटर टाकणार आहे. आणि हे अगदी हलक्या हाताने पसरवून घेणार आहे, जास्त जोर नाही द्यायचा आहे, अगदी हलक्या हाताने घ्यायचं आहे. आणि दावणगिरी डोश्याची साईज फारशी मोठी नसते, मीडियम साईजचाच असतो. सो आपल्याला जशी हवी असेल तशी कन्सिस्टन्सी आपण ठेवू शकतो. तुम्ही बघू शकता याच्यावरती किती सुंदर जाळी धरलेली आहे, छानपैकी जाळी पकडलेली आहे. आता याच्यावरती अर्थातच लोणी, लोणी डोसा म्हटल्यानंतर. तर तुम्हाला लोणी जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त लोणीसुद्धा घालू शकता. तर आता आपण याला परतून घेऊयात. मी आता गॅसची फ्लेम थोडी वाढवते आणि 1-2 मिनटं याला भाजून घेते. फारसा वेळ नाही लागत डोसा भाजण्यासाठी. तर आपला डोसा तयार झालेला आहे, तो आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशाच रीतीने आपण आणखीन 1 डोसा बनवून घेणार आहोत. आतातच 1 चमचा तेल, याच्यावरती आपण बॅटर घालून पसरून घेऊयात 1 ते 2 पळी. अर्थातच लोणी घालून थोडंसं स्प्रेड करूया, नाही केलं तरी चालेल. आणि आता आपण आपला डोसा परतून घेऊया. गॅसची फ्लेम थोडी वाढवली आहे. साधारण 1 ते 2 मिनटानंतर आपला डोसा तयार होईल. तर आपल्या अशा रीतीने दुसराही डोसा तयार झालेला आहे, तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. सुंदर झालेला आहे आपला डोसा, अगदी मऊ लुसलुशीत बघू शकता. आता हा डोसा मी बटाट्याची भाजी किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा तेही अवेलेबल नसेल तर टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता. आता आपली ही डिश तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.